सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाले आणि आमचे एकूण 21 पैकी 16 उमेदवार उभे होते, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडून आले, सत्यजित देशमुख, संग्राम देशमुख, सम्राट महाडिक, राहुल महाडिक आणि प्रकाश जमदाडे। खरं तर आमच्या सगळ्या उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी म्हणून झुंज दिली आणि आमचा निवडणुकीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रवेश केलेला आहे। आता जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये निवडणूक मिटली पाहिजे अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली होती, परंतु त्याला बऱ्याच मित्रपक्षांनी काँग्रेसनं वगैरे विरोध केला आणि ही निवडणूक लागली। खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये सहकारातल्या निवडणुका मिटवल्या जातात, सहकारामध्ये राजकारण आणलं जात नाही, परंतु यावेळेला राजकारण आणलं आणि भारतीय जनता पार्टीला 4 जागांचा कौल जिल्ह्यातल्या सभासदांनी दिलेला आहे आणि भविष्यकाळात आमची यशाकडे वाटचाल असेल। भारतीय जनता पार्टी जिल्हा बँकेला जेवढ्या अडचणीच्या संदर्भात केंद्रातून मदत असेल ती करायला तयार आहे। 19 कुठेतरी पालकमंत्र्यांनी तुम्हाला समजायचं केलं पण त्यांनाच परत ते अंगड आलं का असं नाही आहे। त्यांची भूमिका रास्त होती की मागच्या वेळेला सुद्धा निवडणूक मिटवलेली होती आणि सहकारामध्ये राजकारण आणायचं नाही, ही जिल्ह्यातली अलिखित वसंतदादाने राजाराम बप्पूंच्या पासूनचा हा करार होता म्हटलं तरी चालेल, परंतु तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला परंतु काही मंडळींच्यामुळं तो थांबला, खंडित झाला। कुणाला पराभव स्वीकारायला लागला ह्याच्यापेक्षा आमच्या लोकांना अत्यंत चांगल्या मतानं विजय मिळालेला आहे आणि जय पराजय निवडणुकीमध्ये असतो, आमचे पण काही उमेदवार पराभूत झालेले आहेत, परंतु आमचे जे उमेदवार निवडून आले ते अत्यंत चांगल्या फरकाने निवडून आलेले आहेत। जेव्हा पटेलांचं निधन झालं होतं त्यावेळी स्वतः संग्रामजी देशमुखांनी अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवडणूक केली होती, आता ही तर बँकेची निवडणूक करताना एवढी प्रतिष्ठित निवडणूक मुद्दा करण्याची काय गरज होती? आम्ही माणसात राहणारी माणसं आहे, माणुसकी जपणारी माणसं आहे, आम्ही प्रत्येक गोष्टीत कधी राजकारण आणत नाही आणि आणणारही नाही। डीसीसी बरोबर तुम्ही जाल काय सर, त्यांच्याकडून तुम्हाला जर तशी विचारणा झाली तर? नाही, विचारणा होण्याची गरज नाही। आज सुद्धा आमचं म्हणणं आहे की जिल्हा बँकेमध्ये राजकारण आणू नये, जरी इलेक्शन झालं असलं तरी भविष्य काळामध्ये कुणीही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये। एकत्र तुम्ही एनसीपी बरोबर जाऊ शकता का सत्तेसाठी? नाही, एनसीपी काँग्रेस शिवसेना हा वेगळा विषय आहे। आज हे आमचं मत आहे की राजकारण जिल्हा बँकेत येता कामा नये, सहकारामध्ये राजकारण असू नये, जरी झालं असलं तरी भविष्य काळात असू नये।